वा मॅडम, काय चव आहे तुमच्या हाताला, अस्सल मराठमोळी. ओ धनी. अहो धनी, तुमचा शर्ट, अहो तुमचा शर्ट खराब होईल, सांडेल सगळं. होऊ दे ग सखू, हे तर परवा कोणाला. इंद्राजी, काय कुठे हरवलात? शेतात. अहो सांभाळून खा, ते सगळं सांडेल, शर्ट खराब होईल. अरे होऊ दे ग कारभारणी, तुझ्या आजच्या झुणका भाकर पुढे असले हजारो शर्ट वळून टाकेन मी. आणि दागाच काय म्हणतीस? आता हिरीवर जाऊन धुवून टाकतो शर्ट. अरे झुणका भाकरीत प्रेम आहे तुझ. दाग पडला बी तर प्रेमाचाच पडू दे. अस जा बघू तिकडे. आता लाजते माझी सखू. तू जर अशीच लाजणार असशील ना तर झुणक्यानं आंघोळ बी करायला तयार आहे मी. अहो काय करताय? अहो खरंच ढाक पडेल, काय चालू आहे तुमचं? मॅडम काय सुंदर स्वप्न होत, तुम्ही का भानावर आणलं मला? तुमच्या मित्राला सांगा ना, तो माझा चीज वाला पिझ्झा खातोय. इंद्रा सोंडा केला सांगा. अरे मला फालतू बोलतो, मी काय फालतू आहे काय? आणि अरे चीज वाला पिझ्झा एकटा खात होता. काय काय चाललंय तुमचं? लहान लेकर आहे तुम्ही, वेळ लागलाय तुम्हाला पिझ्झा साठी काय भांडताय? अच्छा तू या सोंडटक्केला अक्कल नाहीये, तुला समजत नाही. पिझ्झा साठी काय भांडतोयस? इंद्राजी ते चीज वाला पिझ्झा होता म्हणून मी मी जातो. जाता कसं करतो बघितलं? इंद्र तो मलाच बोलतो, त्याला का नाही बोलत? सत्तू घे. आता मी सोंडटक्केला करतो. पिझ्झा हो होता, पण हा पिझ्झा तुमच्या झुणका भाकर समोर पाणी का? इंद्राजी तुम्ही काय काय करता ना तुमच्या मित्रासाठी? मॅडम तुमच्यासाठीही करेल, तुम्ही तशी संधी तर द्या. हे बघा, जास्त लाडत नका येऊ आणि झुणका भाकर संपवा या. मॅडम करता तुम्ही पण किती सारं माझ्यासाठी. मी काय केलं? एकतर मला तुमचा टिफिन दिला आणि मग तो टिफिन मला आवडलाय हे कळल्यावर तुम्ही तो टिफिन खाल्लाच नाही, बरोबर ना? ओ धनी, आता ना तुम्ही न बोलता जेवा आणि नीट जेवा, नाही तर शर्ट खराब होईल तुमचा, डाग पडते. असू दे ग सखू, तुला म्हणलो ना मी, डाग पडला बी तर प्रेमाचा डाग असं आवडेल मला.
राधन. शालू आई बाबांना नीट भेटून तर घे. म्हणजे आज आली असते ठीक आहे, पण असं सारखं सारखं नाही आहे पाठवणार मी तुला. कळतय ना? काय नंदराव, आम्ही आज मराठी भाषा निमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा, ती वाढावी, हाच उद्देश आहे. तर त्यासाठी तुम्ही जर थांबला असता तर आनंद झाला असता. आणि मग कसं आहे, मुक्कामही झाला असता तुमचा इथे, नाही का बाबा? मलाही धार्मिक कार्यक्रम खूप आवडतात आणि मी थांबलोही असतो बाबा, पण आज माझी एक कॉन्फरन्स आहे इंग्रजी. आणि बाबा इतके वर्ष US मध्ये राहिल्यावर ना मला हे मराठी प्रेम वगैरे खूप ऑड वाटत बाबा. वाईट वाटून घेऊ नका, पण इंग्लिश ग्लोबल लँग्वेज आहे आणि म्हणून असं जगात फिरताना आपल्या भाषेचं प्रेम वगैरे हे सगळं थोडं बाजूला ठेवावं लागतं. ओके नाही चला का? चल निघूया. कसं आहे नंदराव, आपण आपल्या मराठी भाषेला मातृभाषा म्हणतो आणि मातृ म्हणजे आई. तुम्ही अमेरिकेत गेल्यावर तुम्ही तुमच्या आईला विसरलात का? नाही. आईबद्दलच तुमचं प्रेम कमी झालं का? नाही. मग भाषेचं प्रेम का कमी व्हावं? तुमच्या इंग्रजीत सुद्धा मातृभाषेला मदर टंग असंच म्हणतात, नाही का? म्हणजे भाषेला तिथे आईचाच दर्जा देतात. मग आपण तिथे गेल्यावर आपल्या भाषेचा दर्जा का विसरायचा? आणि कसं आहे, जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपण आपलं मूळ विसरायचं नाही. चला बाबा. हा या, पाया पडतो. अरे असू दे, चल चालू निघ. दीदी सुखानं संसार करा, भांडा पण प्रेमानं भांडा. भांडण हो बाबा ते शक्यच नाही. इनफॅक्ट मी तुमच्या मुलीला इतका खुश ठेवतो की तिचा हसण्याचा आवाज थेट माझ्या घरातून इथपर्यंत येईल तुम्हाला. चला का हळदी कुंकू लावते. विसरता वाचा. दीदी खरंच सगळं ठीक आहे ना? होय. चल चालू निघ. येतो. चला बाबा या या या. दीदीनं नशीब काढलं ग, असा नवरा मिळायला भाग्य लागत. इंदिरा दोन वेळा बेल वाजवली अजून दरवाजा उघडत नाहीये. आतमध्ये पार्टी चालू आहे वाटत. मॅडम
काय रे कशाला दरवाजा वाजवत आहे? SB बँकेतून आलो, तुमचे पैसे बाकी. डार्लिंग हूज कम्स? आणि सम मराठी स्पीकिंग लेडीज फ्रॉम बँक. ओ से देम गो गो अँड डोंट टॉक. हा सच अ इलिटरेट पीपल्स. मिसेस पायसकर, इट्स नॉट से देम, इट्स टेल देम. अँड इट्स नॉट पीपल्स, इट्स पीपल. अनेक वचनच असतं पीपल, म्हणून एस नाही लागत त्याच्याकडून. And Mrs. Payaskar, speaking my mother tongue doesn't make me illiterate, but speaking wrong English makes you sound funny. बघितलं मॅडम, चुकीचं इंग्रजी बोलणारे चांगलं मराठी बोलणाऱ्यांना अशिक्षित म्हणताय. मिस्टर पायसकर, मी मातृभाषेत बोलतो आणि सगळ्या भाषांचा आदर करतो, पण आग्रह मात्र मराठी बोलण्याचा करतो. यू ब्लडी स्टुपिड फेलो. हे 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 मॅन, व्हॉट आर यू डूइंग? पायसकर, आता मी तुला मराठी शिकवतो. सर, इंदिरा गोल्ड मेडलिस्ट आहे. नाव इंदिरा वॉशिंग यू. म्हणजे? म्हणजे मी सांगतो, चल. काय वहिनी, आज कोथिंबीर वडीचा बेटा वाटत. हो ना, इंद्राला आवडतात ना म्हणून केलेत. सकाळी असाच गेला हो, काही खाल्लंच नाही त्यांनी. आता जेवताना वाढीन त्याला गरम गरम करून. कार्तिक, ऑफिसला जायचं नाही वाटत आज? अगं, आज ऑफिसमध्ये विशेष काम नाहीये, घरनच मॅनेज होण्यासारखं आहे. अरे पण रोज जावं ऑफिसमध्ये, नोकरांवर जरा धाक राहतो. आता इंदिराकडे बघ, त्याला कधी बघितलंस घरात थांबलेला? हे काय, मी तुम्हाला केव्हा सांगितलं होतं, मला केव्हा भूक लागली होती, तुम्ही आत्ता आणून देताय. हे आई, यांचं आपण काय करू शकत नाही का ग? वय झालंय आता यांचं. कार्तिक, तोंड सांभाळून बोल. कार्तिकला काही सांगणं ना म्हणजे पालथ्या घडावर पाणी आहे, काही उपयोग नाही. आता इथे होता ना, कुठे गेला? कार्तिक, तू VDS का इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना मी येणार म्हणून. मला माझ्या सासूबाईंना भेटायचंय, हे माझं सासर आहे. हळू बोल, बघून येते मी जरा. कार्तिक, काय ग आई? कार्तिक, तू इथे काय करतोयस? अग आई, ते सनबाथ घेत होतो मी, विटॅमिन डी ते हवं होत. मग त्याच्यापेक्षा गट्टीवर जा ना, इथे जास्त छान ऊन मिळेल तुला. अग एवढं पण नकोय मला,
घरामध्ये जरा थंडी वाजत होती ना म्हणून उप घ्यायला बाहेर आलो होतो मी, बाकी काही नाही. बरायस ना? काय करतेस? अरे बघतीये ताप वगैरे आला की नाही. नाहीये ताप वगैरे काही. झालं समाधान? नाहीये ताप. बाबू काका, अहो तुम्ही कुठे चाललात आता बाहेर? अरे टोमॅटो सॉस संपलाय, तो आणायला जातोय. मी आणतो ना टोमॅटो सॉस, मी बाहेर जातो. अहो तुम्ही कशाला उगाच उन्हात बाहेर जाताय? आराम करा, छान आराम करा तुम्ही. द्या ते पैसे, द्या द्या द्या, मी आणतो. करते खरंच बरं आहे तू? काय आई, नाही बघत होते खरंच बरं आहे ना तुला. स्वतःहून काम करायला तयार झालाय आज? जा तुम्ही दोघं आत, जा. मी आणतो सॉस, जा. द्या त्याला पिशवी, काम करायला तयार झालाय. नको पिशवी नको मला, मी आणतो. हा मी हातात ना आणतो. जा तुम्ही आत, जा. चला. तू जरा विडी आहेस का? घरी काय येतेस? कार्तिक, मी तुला आधीच सांगितलं होतं, फोनवर माझं बोलणं संपायच्या आधी जर तू फोन कट केलास तर मी तुझ्या घरी येईन म्हणून. आले मी घरी. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का सानू? तसं समज. हे बघ, आता मला माझ्या सासरी नांदायचंय. मला ते काय माहित नाही, मला माझ्या हक्काच्या घरी घेऊन चल. तुझ्या हक्काचं घर आहे ना तुझ्या बापाचं, तिकडे जा ना. कार्तिक, आपल्या दोघांचं लग्न झालंय, आता आता हेच माझं हक्काचं घर. मला आज जायचंय, घेऊन चल. अग माझी आई वेडी आहे. काय अग? अग म्हणजे वेडी म्हणजे तशी वेडी नाही ग, म्हणजे खूप डेंजर आहे ती, खूप भयंकर आहे. तुला माहितीये का, आजूबाजूच्या बायका पण तिच्याशी नाही बोलत, तिला खूप घाबरतात. अग ती ती खूप भांडते ग सगळ्यांशी, आणि तिला राग आला ना ती शिव्या पण देत सुटते. म्हणून तुला बघितलं ना तिने, तुझी वाट लावून टाकेल. प्लीज इकडनं जा. कार्तिक, मी नाही घाबरत, मला पण मस्त भांडता येतो. ए आई, काय रे? मी ऑफिसला जातोय ग. अरे चा, असं काय मुलगा? आत्ता म्हणाला ना ऑफिसला जाणार नाही म्हणून. खरंच याचं ना मला काहीच कळत नाही, एकदा एकदा दुसरं. हे अरे ऐक ना. काय आता सानू? ऐक ना कार्तिक, आज आमच्या घरामध्ये ना एक कार्यक्रम आहे, तू ये आणि बाबांच्या पायावर सरळ लोटांगण घाल. कार्यक्रम? अगं तुझ्या वडिलांच्या खिशात चाराणे नसतात, कार्यक्रम कसला करतायत? मराठी भाषेचा काहीतरी कार्यक्रम आहे, पार्टी नाही आहे. अरे बापरे, म्हणजे वैचारिक कार्यक्रम आहे. म्हणजे आज देशपांडे सर तर फुल फॉर्म मध्ये असणार. आज नको भेटायला, आज माझ्या डोक्याला शॉट लागेल. आपण नंतर कधीतरी भेटू. कार्तिक, अगं काही नाही, नंतर भेटू. ऑटो, कार्तिक नको ना, ऐक ना प्लीज. ये ना तू, चल 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 ये ना. अरे बस बस बस, संध्याकाळी भेटू. चल बाय 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 बाय.